नाशिकमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीनं वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं. 15 आणि 16 फेब्रुवारीला ही वकील परिषद नाशिकमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामधून 4000 हून अधिक वकील या परिषदेला हजर राहतील. तर सरन्यायाधीश श्री बोबडे शरद बोबडे हे या परिषदेला प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वकील परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनामध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती बोबडे साहेब, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब, न्यायमूर्ती गवई साहेब हे येणार आहेत आणि हे सर्व वकिलांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातून सुमारे 4000 वकील या अधिवेशनाला हजेरी लावतील असा आमचा अंदाज आहे. अतिशय मोठा कार्यक्रम हा सगळा होणार आहे.